तर विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड टेनमधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड यामधील आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक पाहत आहोत यामध्ये आपण रेशो ऑफ आप एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा ही कन्सेप्ट पाहिली होती आता आपल्याला आज पाहायचं आहे बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बी पी टी असे पण म्हणतो त्याचा आपण स्टेटमेंट आधी बघू स्टेटमेंट समजून घेऊ आणि नंतर मग ते प्रूव्ह करू बघा आता इथं मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे काय आहे स्टेटमेंट बेसिक प्रोपशनल थेरम बी पी टी थेरम इफ अ लाईन पॅरल टू अ साईड अ ट्रॅंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स म्हणजे एक लाईन असेल जी की एका साईडला पॅरल असेल ट्रँगलची एका साईडला पॅरल असेल आणि बाकी दोन साईडला ती इंटरसेक्ट दोन वेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल देन द लाईन डिवाइड्स द साईड इन द सेम प्रपोर्शन देन ती जी लाईन आहे त्या दोन साईडला डिवाईड करते आर इन सेम प्रपोर्शनमध्ये हे आपण आधी रप बघू काय आहे नेमकं प्रू काय करायचं आपल्याला थेरम समजून घ्यावं हो लागेल हे बघा जर मी इथं तो ट्रँगल ड्रॉ केला असा एक ट्रँगल ड्रॉ केला रप वर्क करत आहे बघा फॉर एक्झाम्पल ए बी सी हा ट्रँगल ड्रॉ केला तर त्यामध्ये बी सीला जर मी लाईन पॅरल ड्रॉ केली फॉर एक्झाम्पल एल ही लाईन ड्रॉ केली पॅरल तर ती साईड ए बी आणि साईड ए सीला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते फॉर एक्झाम्पल डी आणि ई या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे तर ही जी लाईन आहे ह्या साईडचे जे दोन पार्ट तयार करत आहेत दोन भाग तयार करत आहे डिवाईड करत आहे त्या दोन साईडला ते आर इन सेम प्रोपोर्शन असतात म्हणजेच काय जे दोन भाग तयार झालेले आहेत त्यांचा जर रेशो जर घेतला आपण ए डी अपॉन डी बी ए डी आणि डी बी यांचा रेशो इक्वल टू ए ई अपॉन ई सी हे असतं आपल्याला हे प्रू करायचं आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये हे आपल्याला कोण सांगतं बी पी टी जर लाईनियल ही साईड बी सीला कशी आहे पॅरल आहे आणि ए बी आणि ए सीला ती दोन वेगळ्या डिस्टिंग पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्या जे डिवायडेशन झालेलं आहे जे दोन भाग पडलेले आहेत ते आर इन सेम प्रपोर्शन असतात म्हणजेच ए डी अपॉन डी बी इक्वल टू एई अपॉन ई सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी आता मी फर्स्टर ही डायग्रॅम ड्रॉ करून घेतो आणि गिवन लिहितो या डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ते जा जा गिवन लिहू फर्स्टर थेरम प्रू करण्यासाठी आपल्याला गिवन त्यानंतर टू प्रू यानंतर यामध्ये काय कन्स्ट्रक्शन आहे का आता यामध्ये कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचे आपल्याला ते सांगणार आहे मी काय कन्स्ट्रक्शन करायचे आहेत आणि त्यानुसार प्रूफ बघणार आहोत एकदम सिम्पल थेरम आहे आधी आपण याचा गिवन पार्ट बघू बघा तर मग मी तर एक ट्रँगल ड्रॉ करून घेतला या ट्रँगलमध्ये इन ट्रँगल ए बी सी आपल्याला काय दिसत आहे लाईन यल पॅरल टू साईड बी सी अल्सो लाईन यल इंटरसेक्ट साईड ए बी अँड साईड ए सी इन टू डिस्टिंग पॉईंट पॉईंट डी अँड पॉईंट ई रिस्पेक्टिवली हे आपण गिवनमध्ये लिहून घेतलं जे दिसतंय आपल्याला ते गिवनमध्ये लिहून घेतलं आता आपल्याला यावरून प्रूव्ह काय या करायचं आहे टू प्रूव्ह काय ह्या लाईनमुळं ज्या दोन साईडचे दोन पार्ट तयार झालेत आर इन सेम प्रोपोर्शन असतील म्हणजेच काय ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी हे आपल्याला प्रू करायचं आहे ते प्रू करण्यासाठी आता मी काहीतरी कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घेतो काय कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घ्यायचं आहे बघा बघा काय कन्स्ट्रक्शन करणार आहात तुम्ही डी सी आणि बी ई हे जॉईन करून घेणार आहात डी सी आणि बी ई जॉईन करून घेतल्यानंतर आता काय दिसत आहे बघा आता मी इथं तुम्हाला प्रूफ थोडक्यात सांगतो इथं आता आपण काय करणार आहोत हे दोन ट्रँगल कन्सिडर करणार आहोत हे मी झाकून घेतो पार्ट इथं दोन ट्रँगल दिसत आहेत कोणते दोन ट्रँगल आहेत ए डी ई हा एक ट्रँगल आणि दुसरा म्हणजे ई डी बी हे दोन ट्रँगल आप ए डी ई आणि ई डी बी हे दोन ट्रँगल कन्सिडर जर केले आपण आणि जर मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतला बघा आता ई हा कॉमन वर्टेक्स आहे जर यामधून मी एक परपेंडिकुलर ड्रॉ करून घेतला ए बीवर फॉर एक्झाम्पल तो ई एफ आहे असं सांगितलं ई एप इज परपेंडिक्युलर टू ए बी तर काय लक्षात येतं आहे ए डी ई याची जर बेस याचा बेस जर ए डी असेल तर हाईट काय असेल त्याची ई अप बरोबर तसंच दुसरा जर ट्रँगल बघितला डी बी डी ई हा ऑप्ट्युसँगल आहे आणि ऑप्ट्युसँगल ट्रँगल असेल आणि त्याचा बेस जर बी डी असेल तर ईमधून जो परपेंडिकुलर ड्रॉ केलेला आहे आपण या साईडवर तो एकच परपेंडिकुलर ड्रॉ करू शकतो त्यामुळं ई अप या बी डी या बी डी ई या ट्रँगलची पण काय झाली हाईट झाली हे लक्षात घ्या म्हणजे ई अप ही या दोन्ही ट्रँगलची कॉमन हाईट झाली आणि जर दोन ट्रॅंगलची कॉमन हाईट असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो हा बेसवर डिपेंड असतो म्हणजे आपल्याला काय मिळून जाईल ए डी अप ऑन डी बी म्हणजे हे पार्ट मिळून जाईल सेम आता मी जर हा हे दोन ट्रॅंगल कन्सिडर केले e, बघा ए e, डी आणि डी ई सी हे जर दोन ट्रँगल कन्सिडर केले तर यामध्ये डी हा कॉमन वर्टेक्स आहे मग मी जर यामधून एक परपेंडिकुलर ड्रॉ केला या साईडवर ए सीवर परपेंडिकुलर ड्रॉ केला फॉर एक्झाम्पल डी जी परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेत तर ए डी ईचा जर बेस ए ई असेल तर हाईट काय असेल डी जी बरोबर तसंच बी ई सी डी ई सी चा जर बेस ई सी असेल तर हाईट काय असेल त्याची हाईट असेल त्याची डी जी हे लक्षात घ्या ट्रँगल ए डी ईचा e, बेस ए ई असेल तर हाईट डी जी झाली तसंच ट्रँगल डी ई e, सी चा बेस जर ई सी असेल हा ऑप्टेस अँगल ट्रँगल असल्यामुळं याचा हाईट काय असेल डी जी म्हणजे या दोन्ही ट्रँगलची हाईट काय आली कॉमन हाईट आली त्यामुळं हो यांचा पण रेशो जो असेल त्यांच्या बेसवर डिपेंड असेल म्हणजे त्यांच्या बेसशी इक्वल असेल म्हणजेच काय एरिया ऑफ ट्रँगल ए ई अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ई सी जर बघितलं तर ते काय येईल एई अपॉन ई सी पण आता जर इथं तुम्ही ते हे दोन ट्रँगल बघितले जे की न्यू घेतलेत आपण हा तर कॉमन ट्रँगल आहे दोघांमध्ये पण पण जर इथं बघितलं ई बी आणि डी ई सी हे जर दोन ट्रँगल बघितले तर ते एका कॉमन बेसवर आहेत आणि या दोघांची पण हाईट कशी असेल इक्वल कारण की हे दोन पॅरल लाईनमध्ये दे ट्रँगल दिसत आहेत आपल्याला त्यामुळे या दोघांची पण हाईट कशी असेल इक्वल त्यामुळे या दोघांचा पण एरिया सारे शो हा असेल वन इश टू वन आपण मागच्या लेक्चरला थर्ड कंडिशन पाहिली होती त्या कंडिशनमध्ये आपण सांगितलं होतं जेव्हा दोन्ही ट्रँगलचा बेस आणि हाईट इक्वल असेल तेव्हा आपण काय सांगू शकतो की त्यांचा एरियांचा रेशो वन इंज टू वन असतो म्हणजेच काय त्या, का त्या, का त्या दोन्ही ट्रँगलचा एरिया इक्वल असेल त्यावरून आपला हा पार्ट प्रू करणार आहोत आपण ए डी अपॉन डी बी इक्वल टू ई अपॉन ए सी त्यासाठी आता प्रूफमध्ये काय लिहितो बघा फर्स्ट टर्म मी फर्स्ट टर्म मी हे दोन ट्रँगल कन्सिडर करणार आहे कोणता ए ई आणि e, ई बी e, हे दोन ट्रँगल कन्सिडर करणार आहे त्यासाठी मी ईअप एप। इथे एप लिहून घेतो ईअप परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो ए बीवर ड्रॉईप परपेंडिक्युलर टू साइड ए बी यावरून आता इन्ट्रँगल एडी ई बेस त्याला जर बी वन मानलं मी बेस त्याचा काय आला तर बेस ए डी मानतोय तर त्याची हाईट काय असेल हाईट त्याची तर ई e एफ त्याची हाईट असेल तसंच इंट्रँगल कोणता डीई बी e, डी e, बी यामध्ये बेस बी टू जर तुमचा डी बी असेल तर त्याची हाईट काय असेल हा ऑप्टिस अँगल ट्रँगल असल्यामुळं हो, त्याची हाईट काय असेल ईअप म्हणजे यामध्ये काय लक्षात येतं आहे ट्रँगल ए डी अँड e, ट्रँगल डी ई e, बी हॅव सेम हाईट हॅव सेम हाईट यावरून काय लिहू शकतो मग दे फोर एरिया ऑफ ट्रँगल ए डी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ई बी इक्वल टू बी वन अपॉन बी टू इथं रिझन काय येणार रिझन येणार एरियाज प्रपोर्शनेट टू बेसेस कारण की त्यांची हाईट इक्वल आहे त्यावरून आपण काय लिहू शकतो एरिया ऑफ ट्रँगल ए डी आपण एरिया ऑफ आप ट्रँगल डी ई बी इक्वल टू काय येणार बी वन बी वनची व्हॅल्यू काय ए डी डिवायडेड बाय बी टूची व्हॅल्यू काय आहे डी बी याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणून घेतो आता मी कोणते दोन ट्रँगल कन्सिडर करणार आहे ए डी ए हा तर कॉमन राहणार आहे दुसरा डी ई सी हा ट्रँगल कन्सिडर करणार आहे त्यासाठी मी काय करणार आहे डी जी परपेंडिक्युलर टू ए सी ड्रॉ करून घेतो सेगमेंट ड्रॉ सेगमेंट डी जी परपेंडिक्युलर टू साईड ए सी हे ड्रॉ करून घेतो मग आता इंट्रँगल ए डी ई काय लक्षात येत आहे बेस त्याचा जर आता बेस मी बी वन हा एई घेतला बेस एई घेतला तर त्याची हाईट काय असेल डी जी बेस ए जर घेतला तर त्याची हाईट असेल डी जी तसंच इंट्रँगल कोणता डी ई सी याचा बेस ई सी असेल तर त्याची पण हाईट काय असेल डी जी कारण की हा ऑप्ट्युस अँगल आहे त्यामुळे त्याची हाईट आपल्याला कुठं दिसेल बाहेर दिसेल इंट्रँगल डी ई सी बेस जर मी त्याचा बी बी टू ई सी घेतला तर त्याची हाईट काय येणार आहे हाईट येणार आहे डी जी मग यावरून परत काय लक्षात येत आहे ट्रँगल ए डी ई अँड ट्रँगल डी ई सी हॅव सेम किंवा कॉमन हाईट हॅव सेम हाईट दे फोर एरिया ऑफ ट्रँगल ए डी ई अपॉन एरिया ऑफ डी ई सी इक्वल टू काय दिसेल त्यांच्या बेसवर म्हणजेच काय ई बी वन अपॉन बी टू म्हणजेच काय ई अपॉन ई सी आता इथं मी डायरेक्ट लिहितो याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो आणि इथं काय येणार रिझन एरिया एरिया टू बेसेस हे लक्षात घ्या हे आपण लिहून घेत आता जर इक्वेशन नंबर फर्स्ट बघितलं आणि इक्वेशन नंबर सेकंड बघितलं यामध्ये ट्रँगल ए डी e, हा दोन्ही ट्रँग या दोन्हींमध्ये कॉमन ट्रँगल आहे आणि ट्रँगल ए डी बी e, आणि ट्रँगल डी ई e, सी हे जर बघितले डी ई e, बी आणि डी ई e, सी तर आत्ता सांगितलं त्यामध्ये कॉमन बेस e, आहे डी ई आणि दोन पॅरल लाईन अस आस्ले, मध्ये असल्यामुळं त्यांच्या हाईट पण कशा असणार आहेत सेम असणार आहे तिथं लिहितो नऊ ट्रँगल डी ई बी अँड ट्रँगल डी ई सी सेगमेंट डी इज कॉमन बेस is common base and line de parallel to side bc here slamo therefore the triangle triangle deb and triangle dec having same having common height त्यांना बेस पण इक्वल असेल आणि हाईट पण सेम असेल त्यावरून आपण काय सांगू शकतो देअर फोर एरिया ऑफ ट्रँगल डी ई बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल ई सी असेल याला इक्वेशन नंबर मी थर्ड म्हणतो आता जर आपण इक्वेशन फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड आणि थर्ड बघितलं तर काय लक्षात येत आहे तर यामध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये एरिया ऑफ ट्रँगल ए डी आपऑन एरिया ऑफ डी ई बी इक्वल टू ए डी अपॉन डी बी होतं त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये एरिया ऑफ ट्रँगल ए डी आपऑन एरिया ऑफ डी ई सी इक्वल टू ए अप ऑन ई सी होतं आणि या e, 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 दोघांमध्ये हे वेगळे दोन ट्रँगल होते डिनॉमिनेटरला ते आपल्याला इक्वल मिळाले त्यावरून फ्रॉम वन टू अँड थ्री हे दोन पार्ट त्यांच्या लेफ्ट हँड साईड कशा येतील इक्वल लेफ्ट हैंड साइड इक्वल आल तो राइट हैंड पन इक्वल का एरिया ऑफ ट्रैंगल ए डी ई e, अपॉन एरिया ऑफ ट्रैंगल डी ई e, बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रैंगल ए डी ई e, डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रैंगल डी ई e, सी ये दोन इक्वल आए युद्ध मग का संगू शकतो ए डी अपॉन डी बी इक्वल टू एन ई सी ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी या पद्धतीने आपला थेरम प्रूव्ह झाला म्हणजेच काय प्रूव्ह झालं इफ अ लाईन पॅरल टू अ ला साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड इन टू डिस्टिंग पॉईंट देन द लाईन डिवाइड द साईड इन द सेम प्रोपोर्शन बघा हा पूर्ण थेरम आपण प्रूव केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला आता आपण याचा कॉन्वर्स पार्ट पाहणार आहोत कॉन्वर्स पार्ट काय आहे तर बघा स्टेटमेंट काय आहे इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साईड ऑफ अ ट्रँगल इन द सेम प्रपोर्शन ऑर सेम रेशो देन द लाईन पॅरल टू थर्ड साईड पॅरल टू थर्ड साईड मग आता एक लाईन जी आहे जी की दोन साईडला ट्रँगलच्या दोन साईडला सेम मध्ये सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन जी आहे थर्ड साईडला पॅरल असते म्हणजे आपल्याला बघा काय गिवन आहे एक ट्रँगल दिला आहे ए बी सी या ट्रँगलमध्ये एक लाईन ड्रॉ केली मी लाईन एल ही लाईन ड्रॉ केली आणि ती साईड ए बी आणि साइड ए, ए सीला पॉईंट डी आणि पॉईंट ईमध्ये इंटरसेप्ट करते आणि आपल्याला गिवन पार्ट काय दिला आहे ए डी अपॉन डी बी हे जे दोन पार्ट तयार झालेत ए डी अपॉन डी बी आणि ई अपॉन ई सी हे दोन्ही इक्वल आहेत हे दोन रेशो इक्वल आहेत तर यावरून आपल्याला प्रू काय करायचं आहे लाईन यल जी आहे ती साईड बी सीला पॅरल आहे टू प्रू लाईन यल पॅरल टू साईड बी सी मग ते प्रू करण्यासाठी बघा आपल्याला इनडायरेक्ट मेथडने हे प्रूव्ह करायचं आहे यासाठी डायरेक्ट मेथड नाही यासाठी मी काय करणार आहे या डी या पॉईंटमधून बी सी या लाईनला पॅरल लाईन ड्रॉ करणार आता इथं आपल्याला लाईन यल ही पॅरल लाईन दिलेली नाही आपल्याला सांगायचं आहे की ती लाईन पॅरल आहे फक्त आपण काय करणार आहोत एक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करणार आहोत डीमधून एक लाईन ड्रॉ करणार आहोत जे की आपण सपोज करणार आहोत ती बी सीला पॅरल आहे बघा तर मग आता मी ही एक लाईन ड्रॉ केली डीमधून जाणारी जी की ए सीला यफ या पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करते लाईन यल वन ही लाईन ड्रॉ केली आता मी सपोज करणार आहे की डी यफ ही जी लाईन आहे बी सीला पॅरल आहे ती दिसत नाही आहे तरी पण आपण सांगणार आहोत की बी सीला ती पॅर्ल आहे सपोज लाईन एल इज पॅरल टू साईड बी सी जरा सांगितलं तर आता या तर आता यावर, यावर आपण बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम यूज करू शकतो मग बाय यूझिंग बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम बी पी टी आता आपल्याला काय दिसत आहे इंट्राँगल ए बी सी लाईन यल वन इज पॅरल टू साईड बी सी तर यावरून बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम वापरलं तर काय इन बरं ए डी अपॉन डी बी इक्वल टू एअप अपॉन यफ सी एडी अपॉन डी बी इक्वल टू ए ए डी अपॉन डी बी इक्वल टू एफ अपॉन एफ सी हे आपण बेसिक थेरम थेअरमवरून लिहिलं मग आपल्याला बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम काय सांगतो जर एखादी लाईन एल वन पॅरल आहे साइड बी सीला आणि ए बी आणि ए सीला ती दोन पॉईंटमध्ये दोन वेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल तर ती त्या दोन साईडला सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते हे आपल्याला सांग त्यामुळं ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए अप अपॉन एफ सी ले पण आपल्याला दिलेलं आहे काय बट वी हॅव टू गिवन वी गिवन दॅट गिवन काय दिलेलं आहे आपल्याला ए डी अपॉन डी बी ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी हे दिलेलं आहे बरोबर याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो आता जर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड जर बघितलं आपण तर हा पार्ट म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल दिसते ए डी अपॉन डी बी ए डी अपॉन डी बी त्यावरून राईट हँड साईड पण इक्वल असेल मग फ्रॉम वन अँड टू वन अँड टू मी काय लिहू शकतो बरं इथं ए यप अप यफ सी इक्वल टू ए ई अपॉन ई सी हे लिहू शकतो बरोबर मग यावर मी काय करतो आता आपली कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी यूज करतो रेशो अँड प्रोपोर्शनमधली कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी यूज करतो कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी काय आहे आपली रेशो अँड प्रोपोर्शनची मी तर थोडक्यात सांगतो तुम्हाला जर ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉ सी अपॉन डी असा जर रेशो असेल ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी देन बाय कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी जर यूज केली तर काय लक्षात येतं ए प्लस बी अपॉन बी इक्वल टू काय सी प्लस डी अपॉन डी हे आपण रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहे नाइंथमध्ये रेशो अँड प्रपोर्शन सेम प्रॉपर्टी आता मी या रेशोवर यूज करतो मग या रेशोवर यूज केली तर आपल्याला काय दिसेल बघा बाय परफॉर्मिंग कॉम्पोनेंडो कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी जर या रेशोवर यूज केली तर काय दिसेल ए एफ प्लस एफ सीवरती दिसेल आपल्याला ए एअप प्लस एफ सी डिवायडेड बाय काय एफ सी आहे तसाच इक्वल टू सेम यावर यूज केल्यावर काय ए ई e प्लस ई सी डिवायडेड बाय ई सी ए ई प्लस ई सी डिवायडेड बाय ई सी पण आता जर तुम्ही बघितलं हे बघा ए एअ प्लस एफ सी ए एफ प्लस एफ सी या फिगरमध्ये ए एफ प्लस एफ सी म्हणजेच काय टोटल का ए सी दिसेल म्हणून याच्या जागेवर काय लिहू शकतो मी ए सी डिवायडेड बाय एफ सी सेम मग ए ई प्लस ई सी जर बघितलं तर ए ई प्लस ई सी ते पण काय आहे ए ई प्लस ई सी इक्वल टू ए सी मग इथं लिहितो मी ए सी आपऑन ई सी इथं रिझन काय देणार बरं एफ आणि सी एका स्ट्रेट लाईनवर आहेत तसंच ए ई आणि सी हे पण एका स्ट्रेट लाईनवर आहे बघा मग आता इथं काय होईन बरं हे ए सी दोन गांच्या पण डिनॉमिनेटरला दिसत आहेत सेम मग हे एकमेकांना कॅन्सल होतील आणि हा ई सी डिवाईड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय सेम एफ सी या साईडला आल्यावर मल्टीप्लाय क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो म्हणजेच काय दिसेल इथं ई सी इक्वल टू एफ सी बघा ई सी आणि एफ सी या फिगरमध्ये वेगवेगळे दिसत आहेत पण ते इक्वल आहेत मग ई सी आणि एफ सी जर इक्वल असतील तर यावरून आपण काय सांगू शकतो बरं e ई आणि एफ हे जे दोन पॉईंट दिसत आहेत आपल्याला डिस्टिंग पॉईंट दिसत आहेत ते डिस्टिंग नसणार आहेत कारण की ई सी आणि एफ सी या दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल तर या ई आणि यफ हे दोघं हे पॉईंट डिस्टिंक्ट नसतील ते दे आर कोइन साईड दे आर फोर पॉईंट ई अँड पॉईंट आर कोइनसाईड आणि जर हे कोइन होत असतील म्हणजे एकमेकांवर असतील तर यावरून आपण काय सांगू शकतो बरं लाईन यल वन आणि लाईन यल जी आहे त्या कशा असतील बरं एकच लाईन असेल सेम लाईन असेल ती कारण की जर आपल्याला माहिती आहे दोन पॉईंटमधून जाणारी एकच लाईन आपल्याला ड्रॉ करता येते मग मधून जाणारी एक लाईन आणि डी एफमधून जाणारी दुसरी लाईन पण ई e आणि यफ हे दोन पॉईंट एकच असल्यामुळं आपल्याला एकच लाईन मिळून जाईल त्यामुळं आपण काय सांगू शकतो लाईन यल अँड लाईन यल वन आर सेम सेम म्हणजे एकच लाईन आहे ती मग एकच लाईन आहे तर आपण इथं सांगितलं आहे काय स लाईन एल वन पॅरल टू लाईन बी सी यावरून आपण काय सांगू शकतो लाईन एल वन आणि लाईन एल तर दोन्ही सेम आहेत त्यावरून काय देअर फोर लाईन यल इज पॅरल टू लाय साईड बी सी झाला पार्ट टू झाला आपला काय केलं लक्षात घ्या फर्स्ट तर आपल्याला सांगायचं काय होतं की इथं या लाईनमुळं लाईन मो दोन पार्ट डे झाले होते ते आर इन सेम प्रोपोर्शन होते म्हणजे ए डी अप डी बी इक्वल टू ए अप ऑन ए सी दिलं होतं आणि आपल्याला सांगायचं होतं लाईन एल पॅरल टू साइड पी सी आहे पण मी सपोज काय केलं एक, ला एक वेगळी लाईन जी आहे लाइन एल वन ड्रॉ करून घेतली जी की बी सीला पॅरल आहे ला असं मानून घेतलं मग बी सीला पॅरल आहे ला ट्रँगलमध्ये दिसत आहे तर यावरून बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बी पी टीवरून आपण काय लिहिलं ए डी अपॉन डी बी इक्वल टू काय ए एफ आप ऑपन एफ सी लिहून घेतलं म्हणजेच काय फ्रॉम आणि बट आपल्याला गिवन काय दिलं होतं ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए अपॉन ई सी पण हे दोन्ही साईड इक्वल होत्या लेफ्ट हँड साईड इक्वल आल्या त्यामुळे राईट हँड साईड पण इक्वल असतील फ्रॉम वन अँड टू ए एएफ अपॉन एफ सी इक्वल टू ए ई अपॉन ई सी आणि यावर मी कॉम्पोनेंडो ही प्रॉपर्टी यूज केली बाय परफॉर्मिंग कॉम्पोनेंडो रेशिओ अँड प्रपोर्शनमधली कॉम्पोनेंटो प्रॉपर्टी ए एफ प्लस एफ सी डिवायडेड बाय एफ सी इक्वल टू ए ई प्लस ई सी डिवायडेड बाय ई सी ए एफ प्लस एफ सी इक्वल टू काय ए सी तसंच ए ई प्लस ई सी इक्वल टू ए सी ए सीला ए सी गेट कॅन्सल क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं ई सी इक्वल टू एफ सी आणि जर ई सी आणि एफ सी ए जर इक्वल येत असतील तर त्यावरून ई e, आणि एफ हे पॉइंट कोइनसाईड झाले आणि पॉईंट कोइनसाइड झाले म्हणजे या दोन्ही लाइन पण सेम असतील एकच लाईन असेल लाइन यल अँड लाइन यल वन आर सेम देअर फोर लाइन यल इज पॅरल टू साईड बी सी या पद्धतीने हा कॉनवर्स आहे याचा आपल्याला फक्त स्टेटमेंट आहे आपल्या पुस्तकात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे हे ये प्रूफ येत नाही शक्यतो तरी पण तुम्ही लक्षात ठेवा आता आपल्याला पुढं पाहायचं आहे प्रॉपर्टी ऑफ अँग अँड अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रँगल बघू आपण तो थेरम काय आहे द बेस बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाईड्स द साईड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड्स म्हणजे नेमकं काय बघा एका अँगलचा ट्रॅंगल ए बी सीमध्ये मी एका अँगल सी अँगलचा अँगल बाय सेक्टर ड्रॉ केला तो अँगल बाय सेक्टर साईड अपोजिट टू अँगल बाय एंगल अँगलचे जे दोन पार्ट तयार करत आहे डिवाइड करत आहेत त्या साईडला कोणते ए आणि ए बी e, या दोघांचा रेशो घेतला एई अपऑन ए e, बी हा जो रेशो येईल तो रिमेनिंग साईडच्या रेशोबरोबर इक्वल असेल म्हणजेच काय सी ए अपॉन सी बी म्हणजेच काय आपल्याला प्रू करायचंय बघा एई अपॉन ई बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी हे आपल्याला प्रू करायचंय काय द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रॅंगल डिवाईड द साईड अपोजिट टू द अँगल बघा बायसेक्टर ऑफ अॅन अँगल डिवाईड द साईड अपोजिट द अँगल या दोन भागात डिवाइड केलं एई e, आणि इ e, e मध्ये त्यांचा रेशो ए अपॉन ए बी इज द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड इज इक्वल टू द रेशो ऑफ रिमेनिंग साईड म्हणजेच काय सी ए अपॉन सी बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मग ते प्रूव्ह करण्यासाठी मी फर्स्ट तर गिवन पार्ट लिहून घेतो बघ गिवन पार्ट काय आहे इंटर अँगल ए बी सी बाय सेक्टर ऑफ अँड अँगल सी इंटरसेक्ट ए बी ॲट पॉईंट ई ॲट पॉईंट ईमध्ये e, इंटरसेप्ट करते त्यावरून टू प्रू काय करायचं आपल्याला एई e e अपॉन ए बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी हा पार्ट आपल्याला प्रू करायचा आहे मग ते प्रूव्ह करण्यासाठी आता मी काहीतरी कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घेतो काय कन्स्ट्रक्शन का करतो तर या सीई e, या अँगल बाय सेक्टरला बी या पॉईंटमधून एक पॅरल लाईन ड्रॉ करतो आणि ही ए सी ही जी साईड आहे पुढे एक्सटेंड करतो एका पॉईंटपर्यंत या लाईन यल या लाईन पॅरलवर बघा आपण कसं का बघा मी या बी या पॉईंटमधून सी या रेला पॅरल लाईन ड्रॉ केली आणि ही ए सी एक्सटेंड केली ॲट पॉईंट डीपर्यंत बी आणि डी जॉईन करून घेतलेले बघा ड्रॉ लाईन पॅरल टू रे सी ई सी ईला पॅरल पासिंग थ्रू पॉईंट बी पासिंग थ्रू पॉईंट बी एक्सटेंड ए सी सो ॲज टू so at at point D. Point D इंटरसेक्ट सो ॲज टू इंटरसेक्ट ॲट इट ॲट पॉईंट डी पॉईंट डीवरती या पॅरल लाईनला इंटरसेक्ट करत आहे यावरून आता प्रूफ लिहायचं आहे मला प्रू काय करायचं आहे तर ए अपॉन ई बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी हे प्रू करायचं आहे पण जर आपण नीट बघितलं तर आता आपल्याला सीई -E, आणि बी डी या दोन लाईन एकमेकांना पॅरल दिसत आहेत बरोबर मग या दोन लाईन एकमेकांना पॅरल आहे तर मला सांगा हा जो अँगल आहे आपला हा जो अँगल आणि हा जो अँगल आहे एकमेकांचे कसले अँगल असतील करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रोंट असेल मी ते दाखवणार आहे ते आपल्याला प्रूफमध्ये दाखवायचं आहे सेम मला सांगा इथं झेड तयार झालेला दिसतो या दोन लाईन पॅरल आहेत आणि ही जर ट्रान्सफर्स घेतली तर हा झेड तयार झालेला दिसतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे अल्टरनेट अँगल असतील ते पण दोन्ही कॉन्ग्राउंड असतील मग आता हा याला इक्वल आहे हा याला इक्वल आहे आणि हे दोन्ही इक्वल आहेत त्यावरून हे दोन्ही कसे असतील इक्वल आणि हे जर दोन्ही इक्वल आले हे दोन अँगल इक्वल आले तर हा जो ट्रँगल तयार होईल आपला तो ट्रँगल कोणता ट्रँगल होईल जर एका ट्रँगलमध्ये दोन अँगल कॉन्ग्रोंट असतील तर तो आयसोस्केल आयसोसेलस ट्रँगल असतो बरोबर म्हणजे ट्रँगल बी सी डी हा आयसोसेलस ट्रँगल होऊन जाईल आणि आयसोसेलस ट्रँगल झाला तर आपल्याला सी बी आणि सी डी या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल मिळून जातील आणि नंतर मग मी हा पूर्ण मोठा ट्रँगल कन्सिडर करणार आहे आणि त्यावर बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम यूज करून बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम यूज केला तर काही इन ए अप अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी डी पण सी डी तर आपण इक्वल मानला आहे सी बीला त्यावरून का इन बरं ए सी अपॉन सी बी म्हणजेच आपला हा पार्ट प्रू होऊन जाईल बघा आपल्याला काय करायचं आहे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला फर्स्ट तर आपण हे दोन अँगल कॉन्ग्राउंड दाखवणार नंतर हे दोन अँगल कॉन्ग्राउंड दाखवणार हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे ते एकमेकांची इथं लिहून घ्या तुम्ही बघा इथं काय आहे रे ई पॅरल टू सेगमेंट बी डी बरोबर सेगमेंट बी डीला ती काय आहे पॅर्ल आहे हे कन्स्ट्रक्शनवरून लिहिले आपण कन्स्ट्रक्शन अँड त्याची ट्रान्सव्हर्सल जर मी ए डी घेतली अँड ए डी इज ए ट्रान्सव्हर्सल ए डी जर ट्रान्सवर्सल घेतली तर त्यावरून काय सांगू शकतो अँगल ए सी ई अँगल ए सी ई इज कॉन्ग्रोव्ह टू अँगल कोणता बरं सी डी अँगल सी डी बी बघा अँगल ए सी ई हा कोणाला ट्रॅ कॉंग्रोंड असेल सी डी बीला इथं रिझन काय देणार बरं करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स सेम आता याला इक्वेशन आधी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो तसंच रे ई -E, ही पॅरल आहे सेगमेंट बी डीला परत कन्स्ट्रक्शनवरून एंड मी आता ही सी बी सेगमेंट सी बी इज ट्रान्सव्हर्सल असं जर म्हणलो ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तो या इतना झेड तैयार दिस्तों अल्टरनेट एंगल फॉर्मेज को सी बी एंगल ई सी बी ईज कॉन्ग्रोअ टू एंगल का बर ई सी बी अल्टरनेट को सी बी डी एंगल सी बी डी बी सी ला अल्टरनेट को सी बी डी इथं लिहून घेतले आणि तरी जण काय देणार बरं अल्टरनेट अँगल्स अल्टरनेट अँगल्स याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो पण आपल्याला काय दिलेलं आहे बरं हा अँगल सीचा सी, सी काय आहे अँगल बाय सेक्टर आहे त्यामुळं ए ई e, आणि ई सी बी e, हे दोन्ही कॉन्ग्रोंट अँगल असतील इथं लिहून घेतो मी अँगल बट अँगल काय ए सी ई इज कॉन्ग्रोन टू अँगल ई सी बी का बरं e, बर बर, e, e, तर रे सी ई बायसेक्ट अँगल सी बरोबर ए सी बी ए सी ई आणि ई सी बी हे कॉन्ग्रोन काय आहे तर सी अँगल सीचा बायसेक्टर आहे यावरून याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणतो आता जर इक्वेशन तुम्ही पाहिले इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्टमध्ये अँगल ए सी हा अँगल सी डी बीला कॉन्ग्रोंट आहे अँगल सी ई सी बी हा कॉंग्रोंट आहे अँगल सी बी डीला आणि इथं अँगल हे दोन्ही अँगल कॉन्ग्रोंट आहेत थर्डमध्ये हे दोन्ही अँगल कॉन्ग्रोवंट आहेत तर आपोआप हे, हे दोन्ही अँगल कसे येतील कॉंग्रोवंट येतील म्हणजे हे चारी चारी अँगल कसे आले कॉंग्रोवंट आले म्हणजेच आपण काय लिहू शकतो देअर फोर फ्रॉम वन टू आणि थ्री फ्रॉम वन टू अँड थ्रीवरून काय लिहू शकतो अँगल सी डी बी इज कॉन्ग्रोवंट टू अँगल सी बी डी अँगल सी बी डी सी डी बी इज टू ट्रँगल सी बी डी बघा सी डी बी आणि सी बी डी हे दोन्ही अँगल कसे आले कॉन्ग्रोंड त्यावरून मग हा ट्रँगल जो आहे फोर ट्रँगल सी बी डी इज अन आयसोसेलस ट्रॅंगल आयसोसेलस ट्रँगल हा आयसोस्केलस ट्रँगल थेरमवरून आपण लिहिलेला आहे बघा कोणत्याही ट्रँगलमध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रोअंट असतील तर त्यावरून आपण त्या ट्रँगलला कोणता ट्रँगल म्हणतो तर आयसोसेलस ट्रँगल ही अँ आयसोसेलस ट्रँगलची प्रॉपर्टी आहे सी बी डी हा ट्रँगल काय झाला मग आयसोसेलस ट्रँगल झाला मग आयसोसेलस ट्रँगल झाला तर त्यांच्या त्या अँगलच्या अपोजिट साईड पण कशा असतील बरं कॉन्ग्रोंड असतील मग अपोजिट साईड या अँगलची अपोजिट साईड कोणती बरं ही आणि या अँगलची अपोजिट साईड कोणती ही म्हणजेच काय सी बी ही कोला हा असेल सी डीला देअर फोर सी बी इज कॉन्ग्रोंड टू सी डी मी सी बी इक्वल टू सी डी लिहून घेतो याला इक्वेशन नंबर फोर म्हणून घेतो बघा काय सांगितलं आधी आपण फर्स्ट तर आपण हे दोन अँगल कॉन्ग्रोंड दाखवले कोणाला हा अँगल याला कॉन्ग्रोंट दाखवला कारण की ते आय हे होते करस्पॉन्डिंग अँगल होते त्यानंतर हा अँगल या अँगलला कॉन्ग्रोंट दाखवला ते अल्टरनेट अँगल होते हे ऑलरेडी कॉन्ग्रोअंड होते का तर सी ई अँगल सीचा बायसेक्टर आहे त्यामुळे एक दोन तीन चार चारी, चारी, चारी एक te, हे चार इ चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रोंट आले त्यावरून मग हे हे दोन्ही ट्रॅ एका ट्रॅंगलमधले अँगल आहेत सी बी डी या ट्रँगलमधले अँगल आहेत आणि ते जर कॉन्ग्रोअंट आलेले असतील सी बी डी या ट्रँगलमध्ये अँगल डी आणि अँगल सी डी बी आणि अँगल सी बी डी हे कॉन्ग्रोंट आले तर यावरून आपण सी बी डी हा आयसोस्केल असँगल मानला त्यावरून सी बी इक्वल टू सी डी आता हे तर आहेच मग आता मी तर हा मोठा पूर्ण मोठा ट्रँगल कन्सिडर करतो इन ट्रँगल बघा ए बी डी ए e, बी डी या ट्रँगलमध्ये काय लक्षात येत आहे बघा ए बी डी या ट्रँगलमध्ये ही लाईन जी आहे आपण जी काढली आहे रे सी ई पॅरल टू साईड बी डी बघा रे सी ई पॅरल टू साईड बी डी रे ई पॅरल टू साईड बी डी आणि मग जर असा असेल आणि ती सी त्या बाकीच्या दोन रिमेनिंग दोन साईडचे पार्ट तयार करते मग ते काय असतील आर इन सेम प्रोपोर्शन हे आपल्याला कोण सांगतं बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम मग बाय बी पी टी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघा सी ई पॅरल कशाला आहे बी डीला बघा सी ई पॅरल टू बी डीला आहे त्यावरून काय लिहिणार बरं ए सी आपण सी डी ए सी आपन सी डी इक्वल टू काय ए ई अपॉन ई बी ए ई अपॉन ई बी हे बेसिक प्रोफोशनॅलिटी थेरमवरून लिहिलं पण आता जर बघितलं सी डी हा कोणाला कॉन्ग्रुअंट आहे सी बीला कॉंग्रुअंट आहे मग फ्रॉम फोर फ्रॉम फोरवरून मी काय लिहू शकतो आधी मी हे लिहून घेतो ई आपऑन ई बी इक्वल टू या ए सीला ए सीलाच काय लिहू शकतो सी ए आपॉन सी डी सी डीच्या जागेवर काय लिहिणार आहे आता सी बी बघा आपल्याला प्रूफ काय करायचा होता पार्ट ई अपॉन बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी ए अपॉन बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी हा आपला पार्ट प्रूव्ह झाला हे लक्षात घ्या आपण फर्स्ट तर हे अँगल कॉंग्रोन दाखवले करस्पॉन्ड अँगल त्यानंतर अल्टरनेट अँगल त्यावरून हे दोन्ही अँगल कॉन्ग्रोंट आले ते काँग्रोंट आल्यानंतर हा आयसोस्केलस्ट अँगल दाखवला त्यामध्ये या दोन्ही साईड इक्वल आल्या सी बी आणि सी डी इक्वल आल्या त्यानंतर आपण मोठा ट्रँगल कन्सिडर केला त्यामध्ये सीई -E ही या साईडला पॅरल होती त्यावरून बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम वापरला ई आपण ई बी इक्वल टू ए सी आपण सी डी पण सी डीच्या जागेवर काय लिहिलं सी बी लिहिलं आणि त्यावरून हा थेरम आपल्याला प्रूव्ह झाला याचा कॉन्वर्स पार्ट आपल्याला फक्त स्टेटमेंट आहे बघा कॉन्वर्स पार्टचं याचं स्टेटमेंट काय आहे कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम इफ इन ट्रँगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी सच दॅट ए बी अपॉन ए सी इक्वल टू बी डी अपॉन डी सी असेल तर तो ए डी बायसेप्ट अँगल बी ए सी असतो हे आपल्याला फक्त स्टेटमेंट आहे प्रूफ नाही याचं हे लक्षात घ्या आपल्याला आणि आता आपल्याला शेवटची प्रॉपर्टी पाहिजे आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड डेअर ट्रान्सवर्सल बघा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड डेअर ट्रान्सवर्सल काय आहे थेरम काय आहे बघा द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरल लाईन्स बघा इथं तीन पॅरल लाईन ड्रॉ केल्या आणि एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली त्यावरून जे इंटरसेप्ट तयार झाले हे बघा हे म्हणजे इंटरसेप्ट असतात हे दोन इंटरसेप्ट तयार झालेले आहेत हे इंटरसेप्ट जे आहेत यांचा जो रेशोईन म्हणजे आता मी जर इथं नाव दिलं ए बी आणि सी आणि इथं नाव देऊ तो पी क्यू आणि आर असे नाव लिहून घेतो मग हे जे इंटरसेप्ट तयार झाले ए बी आणि बी सी यांचा जर रेशो घेतला तर तो रेशो इक्वल असतो इज इक्वल टू द करस्पोंडिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी ऑदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरल लाईन मग त्याच पॅरल लाईनवर वेगळी एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली आणि त्यामध्ये जे इंटरसेप्ट तयार होतात बघा इथे इंटरसेप्ट तयार झाले पी क्यू आणि क्यू आर या दोघांच्या रेशोशी इक्वल असेल म्हणजेच काय प्रू करायचं आहे आपल्याला ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपल्याला प्रू करायचं आहे त्यासाठी आता मी फर्स्टर या लाईनवरून गिवन पार्ट लिहून घेतो बघा गिवन पार्ट लिहून घेऊ आपण बगा मै गे वन पार्ट लिवन घाइन यल पैरल टू लाइन यम पैरल टू लाइन यन एंड टी वन एंड टी टू आर ट्रांसवर्सल ट्रांसवर्सल टी वन इंटरसेक्ट लाइन्स एट पॉइंट ए बी एंड सी एंड ट्रांसवर्सल टी टू इंटरसेक्ट लाइन इन पॉइंट पी क्यू आर रिस्पेक्टिवली टू प्रू यावरून प्रू काय करायचं आहे जे दोन इंटरसेप्ट तयार झाले ए बी आणि बी सी यांचा रेशो ए बी अपॉन बी सी पहिल्या ट्रान्सफर इज इक्वल टू द दुसऱ्या ट्रान्सफर जे दोन इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा रेशो पी क्यू अपऑन क्यू आर हे करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे कन्स्ट्रक्शन करून घेतो मी काय कन्स्ट्रक्शन करून घेतो बघा एक पी सी जॉईन करून घेतो ही जी लाईन आहे ती जॉईन करून घेतो आणि ती लाईन यमला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉईंटला डी नाव हो देतो म्हणजे काय ड्रॉ पी सी विच इंटरसेक्ट लाईन यम ॲट पॉइंट डी असं जर म्हणलं बघा मी इथं पी सी ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्या लाईन यमला ती डी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते यावरून आता प्रूफ लिहायचं आहे मला एकदम सोपं प्रूफ आहे बघा इथं काय लक्षात येतं आहे या लाईनमुळे इथं एक, एक ट्रँगल तयार झाला सी ए पी हा ट्रँगल तयार झाला सी ए पी या ट्रँगलमध्ये बी डी ही ए पीला कशी आहे पॅरल आहे त्यावरून बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम यूज करू शकतो मग बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम यूज केला तर काय लक्षात येईल सी बी अपॉन बी ए इक्वल टू काय सी डी अपॉन डी पी बघा बाय इंट्रँगल फर्स्ट तर तो ट्रँगल कन्सिडर करतो सी ए पी इंट्रँगल सी ए पी काय लक्षात येत आहे सेगमेंट बी डी पॅरल टू साईड सेगमेंट बी डी पॅरल टू साईड ए पी बरोबर यावरून बाय बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरमवरून काय लिहू शकतो सी बी सी बी म्हणजेच काय बी सी मी असं लिहून घेतो बी सी आपऑन बी सी अपॉन ए बी मी फक्त नेम तसे दिले तर सी बी म्हणजेच बी सी आणि बी ए म्हणजेच ए बी तसंच सी डीला डी सी देतो डी सी अपॉन पी डी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो आता हेच इक्वेशन जर मी बघितलं हे इक्वेशन आहे तसंच ठेवतो आणि दुसरा ट्रँगल कन्सिडर केला इन ट्रँगल कोणता बरं पी सी आर इन ट्रँगल पी सी आर आता काय लक्षात येत तुम्हाला डी क्यू पॅरल टू सी आर दिसत आहे डी क्यू पॅरल टू साइड सी आर बरोबर मग या यावर पण मी आता बेसिक प्रपोशनॅलिटीत हेरम यूज करतो या ट्रँगलवर पी सी आर या ट्रँगलवर जर बी सी बेसिक प्रोपोशनॅलिटीत हेरम यूज केला पी डी अपऑन डी सी इक्वल टू काय पी क्यू अपऑन क्यू आर याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो बरं आता जर इथं बघितलं आपण आपल्याला काय लक्षात येतं आहे याचा रेसिप्रोकल जर घेतला तर हे इन पी डी अपॉन डी सी त्यामुळं फर्स्ट इक्वेशन परत कन्सिडर करतो कन्सिडर फर्स्ट इक्वेशन काय आहे बी सी अपॉन ए बी इक्वल टू काय डी सी आपऑन पी डी या इक्वेशनचं मी फर्स्ट इक्वेशन जे आहे याचं इन्व्हर्टेंडो यूज करतो बाय इन्व्हर्टेंडो इन्व्हर्टेंडो ही पण प्रॉपर्टी आपण नववीला पाहिली बेस रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टरमध्ये मग इन्व्हर्टेंडो या प्रॉपर्टीनुसार मी काय असं करू शकतो नुमरेटर हा डिनॉमिनेटरला लिहायचा डिनॉमिनेटर हा नुमरेटरला लिहायचा म्हणजेच काय ए बी आपण बी सी इक्वल टू काय लिहिणार बरं पी डी अपॉन डी सी याला इक्वेशन नंबर मी थर्ड म्हणतो मग इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्डमध्ये काय लक्षात येत आहे मला पी डी अपॉन डी सी आणि पी डी अपॉन डी सी हे दोन्ही पार्टी इक्वल आहेत त्यावरून आपण काय लिहू शकतो पी क्यू अपॉन क्यू आर इक्वल टू ए बी अपॉन बी सी मग फ्रॉम टू अँट्री फ्रॉम टू अँट्रीवरून आपण काय लिहू शकतो ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर बघा बरं आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं ए बी आपण बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपलं प्रूव्ह झालं काय केलं बघा यामध्ये आपण फर्स्टर ही लाईन ड्रॉ करून घेतली कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्यामध्ये हा ट्रँगल कन्सिडर करून बेसिक प्रोफेशनल थेरम यूज केला त्यावरून बी सी अपॉन ए बी इक्वल टू डी सी आपण पी पी डी लिहून घेतली लिहून घेतल्यानंतर मी परत हा ट्रँगल कन्सिडर केला पी सी आर यामध्ये पण बेसिक प्रोफेशनल थेरमचा यूज करून बेसिक प्रॉस प्रोपोशनॅलिटी थेरमचा यूज करून आपण काय लिहिलं पी डी अपॉन डी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे लिहून घेतलं आणि त्यावरून मग पहिल्या जो इक्वेशनचा मी इन्वर्ट एंडो घेतलं पी सी अपॉन ए बी इक्वल टू डी सी अपॉन पी डी याचं इन्वर्ट एंडो घेतला म्हणजेच काय ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन डी सी आणि त्यावरून मग फ्रॉम टू अँड्रीवरून आपण काय लिहिलं ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर या पद्धतीने आपण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी पाहिली आज आपण काय पाहिलं बघू आपण थोडक्यात पाहू यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बेसिक प्रोफेशनल थेरम पाहिलं आपण एक लाईन जर पी क्यू ही लाईन ए सीला पॅरल असेल तर बाय बेसिक प्रोफेशनल थेरम आपण काय लिहू शकतो बरं ए पी अप पी बी किंवा बी पी इक्वल टू सी क्यू अपऑन बी क्यू हे त्यानंतर हेच त्याचा कॉनवर्स पाहिला कॉनवर्समध्ये जर आपल्याला दिलेला असेल पी एस अपॉन येस क्यू आणि पी टी आपण टी आर हे दिलेलं असेल तर साईड यस टी ही पॅरल असते क्यू आरला त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम पाहिला अँगल बायसेक्टर थेरममध्ये अँगल बीला जर बायसेक्टर ड्रॉ केलेला असेल बी डी इज बायसेक्ट अँगल ए बी सी देन ए बी अपॉन बी सी इक्वल टू ए डी अपॉन डी सी पाहिल बघा ह्या दोन्ही साईडचा रेशो ए बी अपॉन बी सी हा त्या अँगल बायसेक्टरने त्या अपोजिट साईडचे जे दोन पार्ट तयार झाले होते त्या दोन रेशो बरोबर इक्वल असतात ए डी अपॉन डी सी पाइल त्यानंतर थ्री प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल पाइल या तीन लाईन पॅरल आहेत आणि ह्या ट्रान्सव्हर्सल त्यावरून काय लिहिणार आपण बरं ए बी अपॉन बी सी इक्वल टू एक्स वाय अपॉन वाय झेड या पद्धतीने आपण हे तीन थेरम बेसिक प्रोपोर्शनल थेरम हा खूप महत्त्वाचा थेरम आहे आपल्यासाठी तो आपल्याला कधीकधी आपल्याला असा क्वेश्चन येतात स्टेट अँड ट्रू बेसिक प्रोपोशनॅलिटी थेरम त्यामुळे त्याचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आपल्याला स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवणार आहात त्यानंतर पुढचं आपण कॉन्वर्स पाहिला बेसिक प्रोफेशनल थेरमचा त्यानंतर आपण पाहिलं अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी आणि त्यानंतर पाहिली प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन अँड एअर ट्रान्सव्हर्सल हे पाहून आता पुढं आपल्याला प्रॅक्टिस सेट पाहायचं आहे होप तुम्हाला अंडरस्टँड झालेला असेल थँक्यू